नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला बातमी नाशिक मधून। कोरोनाचा धाकच राहिलेला नाही की काय, किंवा भीतीच वाटत नाही की काय, अशा प्रकारची परिस्थिती नाशिकमध्ये पाहायला मिळते। कारण नाशिकमधल्या बाजारपेठेत तुफान गर्दी आहे, कोरोनाच्या नियमांची सरसकट पायमल्ली झाल्याचं चित्र इथे पाहायला मिळतं आहे। दरम्यान वीकेंड लॉकडाऊन कालच संपला आणि आता सोमवारी नाशिककर मोठ्या संख्येनं बाहेर पडले। नाशिकमधल्या मेन रोड, पंचवटी तसंच मुख्य बाजारपेठ इथे सर्वत्र नाशिककरांनी गर्दी केली, त्यामुळे नाशिककरांना कोरोनाचा विसर पडलाय की काय असंच वाटतंय। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, 2 दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊन आणि मधल्या काही दिवसांचा लॉकडाऊन यानंतर आता इतक्या प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत? लक्ष्मण, माझा आवाज पोहोचतोय? नंतर आज नाशिककरांनी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। खरं तर 2 दिवसांचा विकेंड नंतर लॉकडाऊनची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आणि लॉकडाऊन झाला तर इतर साहित्य जे आहे घराच्या गरजू वस्तूंचं ते लोकांना मिळेल का, या भीतीने लोक मोठ्या प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमधल्या ज्या मुख्य बाजारपेठा आहे, मेन रोड असेल, पंचवटी असेल, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कुठेही सोशल डिस्टन्स असेल आणि कोरोनाचे नियम असेल ते पाळले जात नाहीये, त्यामुळे ज्या शहरामध्ये खरं तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे अशा शहरामध्ये नागरिकांनी स्वतःहून असे नियम पाळणं गरजेचं आहे। मात्र नागरिकच नियम पाळत नाहीये, प्रशासन कुठल्याही प्रकारे ह्या लोकांना रोखू शकत नाहीये अशी परिस्थिती आहे। खरं तर मेन रोड आणि या बाजारपेठांमध्ये पोलिसांची गस्त असणं अपेक्षित आहे, महानगरपालिकेकडून अशा दुकानांवर गर्दीच्या ठिकाणावर कारवाई होणं अपेक्षित आहे, लोकांना सूचना करणं अपेक्षित आहे। मात्र प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का या लोकांना सूचना करण्यात, किंवा नागरिक स्वतःहून खबरदारी घेत नाही म्हणून ही गर्दी होतीये। खरं तर अशा प्रकारच्या गर्दीमुळे शहरात कोरोनाचा उद्रेक होतोय, लाखोंच्या संख्येनं नागरिक अशा प्रकारे रस्त्यावरती उतरले। लक्ष्मण, काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत असा निर्णय झाला होता की मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करायची, किंवा शासकीय नियम न पाळणारे जे दुकानदार आहेत त्यांच्यावर कारवाई करायची, या कारवाईचं काय झालं? खरं तर महानगरपालिकेकडनं आणि पोलिसांकडनं वारंवार शहरामध्ये अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात, मात्र कारवाई करणाऱ्यांची पाठ फिरल्यानंतर नागरिक पुन्हा अशाच प्रकारे गर्दी करतात, दुकानदार देखील नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे, आणि म्हणूनच शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे। खरं तर नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे, कारवाई कुठपर्यंत करणार यालाही काही मर्यादा प्रशासनाच्या आहे। मात्र पोलिसांनी आता दंडाबरोबर दंडुका चालवला तरच कदाचित ही गर्दी जी आहे ती नियंत्रणात येईल, त्यामुळे आता पोलिसांनी खरं तर या सर्व गोष्टी नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाने लोक जुमानत नाही, पोलिसांचीच भीती खरं तर नागरिकांच्या मनात असती, मात्र आता खरं तर या सगळ्यांवर रोखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। लक्ष्मण, तूर्तास धन्यवाद। लोकांना कोरोनाची भीती नाही, पण किमान पोलिसांची भीती असेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात, आणि नाशिककरांच्या पाठीवर दंडुका चालण्याआधीच नाशिककरांनी शहाणं व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त करूयात। आता एक मोठी बातमी, अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातून हाती येते। एक बेड वेळेत न मिळाल्यानं 51 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा घरातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। पुणे जिल्ह्यातल्या औंधमध्ये आंबेडकर वसाहतीमध्ये संतोष ठोसर यांचा मृत्यू झाला। महानगरपालिकेची हेल्पलाईन देखील नागरिकांची मदत करण्यासाठी आता असमर्थ ठरते आहे असंच यातून दिसतंय। बेड न मिळाल्यानं उपचार होऊ शकले नाहीत आणि उपचार होऊ शकले नाहीत म्हणून मृत्यू झाल्याची गेल्या काही काळातली ही आणखीन एक घटना आहे। रुग्णांना बेड मिळावेत म्हणून आम्ही पाऊल उचललंय। प्रत्येक वॉर्डात 2 नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत आणि 2 शिफ्टमध्ये हे अधिकारी काम करतील आणि रुग्णांना फास्ट्रॅक पद्धतीनं बेड मिळवून देतील असं आता स्पष्ट करण्यात आलंय मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं। आणि मुंबई महापालिकेच्या महापौरांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। तातडीच्या कोरोना ग्रस्तांना ज्यांना उपचार तातडीनं अपेक्षित आहे त्यांना बेड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे लक्षणं नसलेले रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात, त्यामुळे या रुग्णांना राहण्यासाठी हॉटेल्स ताब्यात घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली।
मुंबईतील कोविड पेशंटला योग्य बेड मिळण्यासाठी महापालिकेने कठोर पावलं आता उचललेली आहे, कार्यपद्धती अंमलात आणणार आहेत. प्रत्येक आमच्या वॉर्डला दोन नोडल ऑफिसर असतील, एक सकाळी 3 ते 11 आणि रात्री 11 ते 7, जेणेकरून ते जे काही रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी 7 ते 7:30 जी काय बेडची वणवण करावी लागते आणि योग्य व्यक्तींकडनं मार्गदर्शन मिळत नाही अशा वेळेला त्या वॉर्डचं आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये नोडल ऑफिसर निर्माण केलेले आहेत. आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूयात. एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे आणि त्या ॲक्शन प्लॅननुसार 24 तासात अहवाल देण्याचे आदेश सर्व लॅबना देण्यात आले आहेत. जिथे जिथे कोरोनाचं टेस्टिंग होतं त्यांनी 24 तासाच्या आत आपापला लिखित स्वरूपातला अहवाल महापालिकेला द्यायचा आहे. नव्या कोरोना रुग्णांची यादी आता दिवसातनं एकदा नाही तर 2 जाहीर केली जाणार आहे, जेणेकरून त्यांना क्वारंटाईन करणं आणि त्याची प्रक्रिया पार पाडणं अधिक सोपं होईल. सकाळी 6 दुसरी यादी येणार आहे. पहिली यादी दररोज संध्याकाळी येत असते, आता दुसरी यादी दररोज सकाळी येईल. लक्षणं नसलेल्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केलं जाणार आहे. काही वेळेला लक्षणं नसतात, टेस्ट पॉझिटिव्ह येते, त्यामुळे असे लोक लिथार्जिक राहतात, बेफिकीर राहतात, बाहेर पडतात, त्यांच्याहीमुळे कोरोना काही ठिकाणी पसरतो आहे. वेगळं दाखल केल्यानंतर तातडीनं त्यांची चाचणी करण्यात येईल. ज्यांना सिम्पटम्स अल्प आहेत, ज्यांची चाचणी करायला वेळ लागतो आहे, अशा चाचण्याही तातडीनं करण्याचा आणि चाचणी केल्यानंतर त्याचा रिझल्ट वेळेत तयार करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले. बरं होत असलेल्या रुग्णांना 5 हॉटेलमध्ये हलवणार आहे. काही वेळेला ICU बेड लवकर रिकामे होत नाहीत कारण पेशंट असतो तिथे आणि मग नवीन रुग्णासाठी व्यवस्था तयार करायला अडचण येते प्रशासनाला. म्हणून धोका गेल्यानंतर त्यांना अन्यत्र हलवण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये नोडल ऑफिसर असेल आणि तो सुद्धा या सगळ्याची पाहणी करेल. तिकडे कोल्हापूरमध्ये आज व्यापारी आणि प्रशासन यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळेला व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्याची मागणी केली. प्रशासनाकडून दुकानांवर कारवाई नको अशी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं मागणी केली. या व्यापाऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत बातचीत केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने दिलेल्या सूचनेप्रमाणे आज कोल्हापूरचे सर्व व्यापार चालू करायला आम्ही सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे आमचा कोल्हापूरचा व्यापार सुरू आहे. माधवा रोडला वगैरे माधवा रोड पापाची चिट्टीमध्ये महापालिकेचे लोक तिथे पोचली होती, ती पोचल्यानंतर आम्ही त्यांना थांबवायला सांगून आलो. शेवटी प्रशासन चर्चा करायला पाहिजे, चर्चा करण्यासाठी आज मंत्री महोदय मुश्रीफ साहेब येणार होते, त्यांना विनंती केल्यानंतर ते म्हटले 11:30 मी आहे, तुम्ही या इथं. आत्ता मुश्रीफ साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांना निवेदन केलं की उद्या 3:30 एक मुहूर्त आहे आणि हा मुहूर्त जर वाया गेला तर पूर्ण व्यापार संपुष्टात येणार आहे, व्यापारी संपुष्टात येणार आहे. त्यानं माल भरलेला आहे आणि उद्या जर तो माल खपला नाही, ऑर्डर ज्या बुकिंग केले ते जर डिलिव्हर नाही झाले तर मालच्या माल अंगावर आणि पेमेंट करायला लागणार आहे. त्यामुळे त्यांनी म्हटले मी वरती म्हणजे वरती प्रशासन चर्चा करतो आणि तुम्हाला थोड्याच वेळ काहीतरी निरोप देतो. आम्ही त्या निरोपाच्या प्रतीक्षेत बसलेलो आहे. आता दुकान आता तर चालू आहेत, जिथे कारवाई चालू आहे तिथे कारवाई जाऊन थांबवायचं काम आमचं आहे आणि आम्ही ते करालोय. आणि अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्या सोबत जोडले गेले. संदीप, काय अधिक माहिती आहे, काय नेमकं होणार कोल्हापुरात? हे दुकानं उघडल्यावर थांबायच गेली. आपल्याला माहित आहे चेंबर ऑफ कॉमर्सने इशारा दिला होता की जर लॉकडाऊन पुकारला गेला नाही तर येत्या सोमवारपासून कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार. आज सकाळपासून काही व्यापारी संभ्रमावस्थेत होते, काही दुकानं उघडली होती, काही दुकानं बंद करण्यात आली होती. पण साधारणतः 1 तासापूर्वी हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी जय दौलत देसाई यांची भेट घेतली चेंबर ऑफ कॉमर्सच्या सगळ्या शिष्टमंडळानं आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला दुकानं उघडायची परवानगी द्या. एक तर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय, त्याच्या बाबतीत जिल्हा प्रशासन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असं मुश्रीफांनी तोंडी आश्वासन व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलं खरं. पण तरीही व्यापारी म्हणतात की दुकानं उघडण्याची परवानगी द्या. पण गेल्या 24 चित्र पाहिलं तर कोल्हापूरमधल्या कोरोना रुग्णांची संख्या मिळून ही 300 वर जाऊन पोहोचलेली आहे.
आणि म्हणूनच दुकानं खरं तर बंद राहणं गरजेचं असं म्हणता येईल. मात्र ज्याप्रमाणे विकेंडला कडकडीत लॉकडाऊन होता तसा लॉकडाऊन तशी परिस्थिती आज मात्र पाहायला मिळत नाही. अनेक ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. व्यापारपेठा बाजारपेठा असतील किंवा सेंट्रल बस स्टँड असतील, नागरिक स्वतःहून बाहेर पडलेले आहेत आज दिवसभरामध्ये. आणि आत्ता नुकताच हसन मुश्रीफ यांनी या सगळ्या बाबतीत पत्रकार परिषदेत असं सांगितलं आहे की ह्या सगळ्या निर्णयाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघायला हवं. 2 दिवसानंतर लॉकडाऊन लागणारच आहे, त्यामुळे सध्या याकडे व्यावहारिक दृष्टीनं बघावं लागेल असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच काय तर आज आणि उद्या, म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे तेव्हा आज आणि उद्या दुकानं कदाचित सुरू राहतील. परवा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तो दिवस देखील सोडला जाईल. आणि त्यामुळे 2 दिवसानंतर म्हणजे कदाचित गुरुवार नंतर लॉकडाऊन लागला जाऊ शकतो. मात्र आज उद्या परवाशी 3 दिवस कोल्हापूरमधली दुकानं उघडी राहण्याची शक्यता आहे. मिलिंद संदीप तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि पंजाबला एक पत्र लिहिलं आहे. या राज्यांमधल्या जिल्ह्यांमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय पथकाच्या मूल्यांकनाच्या आधारावर हे पत्र लिहिण्यात आलं आहे. केंद्रानं या पत्रात टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट मोहीम आणि हॉस्पिटलमधल्या पायाभूत सोयीसुविधांची उपलब्धता या विषयावरून काही प्रश्न उपस्थित केले. तसंच या तीनही राज्यांना काही मार्गदर्शनही केलं आहे. या तीनही राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. काही ठिकाणी कंटेनमेंट झोनवरून प्रश्न आहेत, तर काही ठिकाणी टेस्टिंगवरून. काही हॉस्पिटलमधल्या पायाभूत सोयीसुविधांच्या संदर्भात सुद्धा या समितीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात कोरोना झपाट्यानं वाढतो आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होतो आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर पंजाब आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्याच राज्यांमध्ये किंवा विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याबद्दल संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आणि जबाबदारी केंद्राची सुद्धा आहे असं नमूद केलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूयात. हे एक महाराष्ट्राला बदनाम करण्याचं मोठं कारस्थान मला दिसतंय. जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही 3 राज्य कोरोनाशी लढण्यात नियंत्रण करण्यामध्ये अपयशी ठरले असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर हे सगळ्यात पहिलं फेल्युअर केंद्र सरकारचं आहे. कारण ही संपूर्ण लढाई कोरोनाविरुद्धची प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाते. दरम्यान ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तीच राज्य अपयशी ठरली, तर ज्या ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे तिथून कोरोना पळून का गेला असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आणि मला असं आश्चर्य वाटतंय की जी 3 राज्य अपयशी ठरली असं केंद्रीय सचिव म्हणतायत, त्या तिन्ही ठिकाणी बिगर भाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपची सरकारं नाही आहेत तीच राज्य फक्त अपयशी ठरली, आणि जिथे भाजपची सरकार आहेत तिथे करोना हा पळून गेला कारण तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. असं काही नवीन तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का? केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशील पद्धतीनं वागायला पाहिजे असे आरोप प्रत्यारोप करू नयेत. महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं अक्षरशः प्राण जाय पर वचन न जाय या पद्धतीनं करोना संदर्भातली लढाई सुरू ठेवली. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलंय, त्यामुळे उठसूट लॉकडाऊन केला जातोय असं सांगतानाच महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे अशी घणाघाती टीका केली विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी. ते पंढरपुरात जाहीर सभेत बोलत होते. नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाही आहे. पण आता लोकशाहीच्या ऐवजी लॉकशाही चालू म्हणजे लॉकडाऊन लॉकशाही. कधी लॉक करायचं, कधी अनलॉक करायचं, कधी लॉक करायचं, ठीक आहे, तेही आवश्यक असतं, तेही आवश्यक असतं. परंतु ज्यावेळी आपण अशा प्रकारे लॉकडाऊन करतो, लोकांचा रोजगार त्या ठिकाणी जातो,
त्यावेळी किमान त्या लोकांना दिलासा करता 2 रुपये आपल्या तिजोरीतनं दिले पाहिजे. काम काय असतं, आपला पोरगा अडचणीत आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. परंतु हे असं सरकार निघालं की सावकारीपेक्षा जास्त सावकारी या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि कोरोनाच्या काळामध्ये एक नवा पैसा तर कोणाला दिला नाही, पण विजेची वसुली मात्र अशा प्रकारे केली ज्या प्रकारे मुघलांच्या काळामध्ये जिझिया कर हा वसूल होत होता अशा प्रकारे विजेची वसुली या सरकारच्या वतीनं करण्यात आली. तेव्हा अशा पद्धतीनं आक्रमक पवित्र्यात भाजपचे नेते. तिकडे नंदीग्रामच्या जनतेनं ममता दीदींना क्लीन बोल्ड केलंय. त्यांचा पक्ष निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. ते बंगालच्या बर्धमान इथल्या सभेत बोलत होते. तर ममता दीदींनी सुद्धा काल पंतप्रधान आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला होता. 4 चरणों के चुनाव में बंगाल की जागरूक जनता ने इतने चौके छक्के मारे, इतने चौके छक्के मारे कि बीजेपी की सीटों की सेंचुरी हो गई है. एक तो नंदीग्राम में बंगाल के लोगों ने दीदी को क्लीन बोल्ड कर दिया, यानी बंगाल में दीदी की पारी समाप्त हो चुकी है. अजून 2 टप्प्याचं मतदान पश्चिम बंगालमध्ये बाकी आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. लाइट कसे लागतील? ऑटोमॅटिक. कूल ब्रो. ऑटोमॅटिक. सर्व काही ऑटोमॅटिक आणि मशीन तेच हाताने मोड चेंज करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक न्यू मॉर्टिन स्मार्ट. याची स्मार्ट चिप ब्लू म्हणजे लो मोड आणि रेड म्हणजे हाय मोड मध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करीत राहील. 100% ऑटोमॅटिक, 100% प्रोटेक्शन. आले आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोर वर आले. आले कीटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हा जमिनीवरून 99.9% जर्म्स नष्ट करतो आणि ठेवतो तुमचं घर स्वच्छ आणि सुरक्षित. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. नो पापा स्टॉप. हे आहे तुमचं तोंड जो आहे एंट्री पॉइंट. तोंडातली रात्रभराची डर्टी जंतू थेट आग. कोलगेट वेदशक्तीचा 5 नैसर्गिक तत्वांचा फॉर्म्युला जंतूंचा तोंडातच नायनाट करून आग जाण्यापासून रोखतो. ज्याने तोंड होते स्वच्छ आणि पप्पा कोलगेट वेदशक्ती. तोंड स्वच्छ तर तुम्ही हेल्दी. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. आ करा जंग ना करा. का तोडली स्विगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना. तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे. तू औषध झालास वेदनांचे. डेटॉल आपल्यांच्या संरक्षणासाठी कणखर आधार. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल COVID-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. कुल्फी खाना है, दिल को जो बहलाना है. Let's all go for an Amul ice cream. Chocolate, rajbhog, dry fruits, mango. Go, go, go. Let's all go for an Amul ice cream. Real milk, real ice cream. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरिया सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% श्योर. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. मला सांग जावई बापू कुठे आहेत? रूप नाही, टॅलेंट नाही, निदान वेळ तरी पाळा म्हणावं. असं काय करताय तुम्ही जतकर बंधू? कोण जतकर बंधू? मुद्दाम करता ना तुम्ही.
खरं सांग. ए बाबू चिडू नको. अरे चिडू नको मग काय करू मी. विनोद कर. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मी नेहमी डेटॉल वर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. प्रेमळ सावली आईच्या कृपेची कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी डेटॉल. Be 100% sure. अल्ट्राटेक सिमेंट ह्याचे अल्ट्राटेक बाइंडिंग पार्टिकल्स विटांपासून शिगांपर्यंत जोडून घराला देतात अजोड मजबूती. पाया रचला, भिंती उभारल्या, छत सजवलं आणि घर बनवलं माझं. मोठमोठ्या ध्येयांना जिवंत करतं अल्ट्राटेक, इंडियाज नंबर वन सिमेंट. हात हे बऱ्याच जबाबदाऱ्या निभावतात. काही मातीतून सोनं उगवतात, तर काही अनामिक नातं निभावतात. कधी मुलांसोबत मूल होऊन जातात, तर काही माता बनून ममतेचा वर्षाव करतात. आणि या सर्व हातांच्या संरक्षणाची जबाबदारी निभावतो डेटॉल, जो देतो संरक्षण 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून. डेटॉल बी 100% शुअर. गेम जिंकायला आला आपला स्टार. समोसा शपथ येणार 6 यावेळी यार. पण समोसानच केला वाईट अवतार. ऍसिडिटी झाली स्वरूपा गडबड गडबड. लिंबू पाणी पिऊन घे गटागट. गडबड 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 तरीही सर्व गडबड गडबड. गडबडीला वाढू देऊ नका, घ्या फर्स्ट टाइम राईट, फर्स्ट टाइम इनो. इनो काम करायला सुरू करते केवळ 6 सेकंदांमध्ये. इनो ऑन फर्स्ट टाइम मध्ये गडबड गॉन. म्हणजे याचा अर्थ माझे बाबा एकटे नाही येत आहेत. एकटेच तर येत आहेत. आता तूच तर म्हणालीस की जेव्हा कोणी बाहेरून येतं तेव्हा आपल्या सोबत जर्म्स आणि व्हायरस आणू शकतं. करेक्ट. म्हणून घराची केवळ साधारण स्वच्छता नाही, लायझॉलने डिसइन्फेक्ट करा. हे मारते 99.9% जर्म्स आणि कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला देखील. आणि घर बनवतं. आज सगळं काम मी करणार, तू फक्त ती गोष्ट सांग ना. इतकी गर्मी इतकं ऊन तरीही उजळलेलं तुझं रूप कसं करतेस ग? अरे चा. गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक तत्व आणि एलोवेरा लिंबू, जे माझ्या त्वचेला देतात नैसर्गिक निखार. अरे चा. देतो नंबर 1 निखार. अक्षय, दोन जुने बाथरूम हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने. आणि हे हार्पिक ऑलराउंडरने महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग पिवळेपणा आणि जर्म्स. हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19 कोरोना व्हायरसलाही. तुमच्या बाथरूमचा ऑलराउंडर हार्पिक बाथरूम क्लीनर. नवीन बाथरूम मुबारक हो. यार ऍपल पाय कसं बनवायचं? मस्का ब्रो. नंतर नटमेग आणि आता पुरीडेन. नवीन पार्क अव्हेन्यू स्पोर्ट्स, उत्कृष्ट सुगंध फील्ड वरही फील्डच्या बाहेरही. मल्टीप्लेअर बना. तळत्या जळत्या उन्हाळ्याचा मोसम आला, सावत जळत घामूळ घेऊन आला. आला मोसम थंड थंड गर्मी कूलचा. डर्मिकूल सोबत 55 रुपयाचा डेटॉल कूल साबण फ्री. सातर आहे नवीन संतूर हँड वॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्स वर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँड वॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून वॉटिंग 2-in-1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांच्याकडे. ब्रेकनंतरची पहिली बातमी आहे ती या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरामध्ये असलेल्या स्मशानभूमीत पुरलेल्या काही मृतदेहांच्या लचके कुत्रे तोडत असल्याचं अतिशय विदारक आणि धक्कादायक वास्तव समोर आलंय. शहरातल्या नदीच्या काठी असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, मात्र इथली संरक्षण भिंत गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेली आहे, त्यामुळे नदी ओलांडून कुत्रे आणि काही वन्य प्राणी इथे येतात आणि प्रेत उकरून काढतात असं समोर आलंय. या सगळ्या प्रकारामुळे जनभावनासुद्धा दुखावल्या आहेत आणि या प्रकाराला तातडीनं आळा घालावा अशी आग्रही मागणी केली जाते.
राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. राहुल, काय आहे हा सगळा प्रकार? सर, अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल. मलकापूर शहराच्या जवळच नदीकाठी त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये मृतकांना पुरवल्या जाते आणि पुरवल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही त्या गंभीर घटनेकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि त्या स्मशानभूमीला कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत नाही आहे. त्यामुळे जमिनीमध्ये पुरवलेलं प्रेत जे आहे ते कुत्रे असतील, अन्य काही वन्य प्राणी असतील, ते त्या प्रेतांना जमिनीमधून उकरून अक्षरशः बाहेर काढून त्यांचे लटके तोडण्याचा हा गंभीर प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे. अनेक ठिकाणी जर का आपण बघितलं तर मृतदेहाचे ठिकठिकाणी तुकडे अक्षरशः त्या ठिकाणी पडलेले आहेत, काही ठिकाणी सांगळे पडलेले आहेत. अशा प्रकारचं विदारक चित्र या ठिकाणी मलकापूरमध्ये पाहावयास मिळालेलं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आता संरक्षण भिंत आता तरी बांधण्यात यावी अशी एकमुखी मागणी मलकापूरवासी जरी करत असले, परंतु या माध्यमातून संरक्षण भिंत नसल्यामुळं मृतदेहाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्याचं चित्र या ठिकाणी समोर आलंय. सर, राहुल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. ती म्हणजे सचिन वाजेची डायरी सीबीआयनं ताब्यात घेतली आहे. ही आहे या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी. कारमायकल रोड तसंच मनसुख हिरण प्रकरणात सचिन वाजे सध्या एनआयएच्या ताब्यात आहे, पण एनआयएनं चौकशी केल्यानंतर आता तुरुंगात रवानगी करण्यात आले जेलमध्ये सचिन वाजेची, पण तपासामध्ये सीबीआयनं आता सचिन वाजेची डायरी ताब्यात घेतली आहे. एनआयएकडून सीबीआयनं सचिन वाजेची डायरी ताब्यात घेतली असून सचिन वाजे सीआययूच्या ऑफिसमधून एनआयएनं ही डायरी जप्त केली होती. या डायरीत काही महत्वपूर्ण माहिती आहे असं समजतं. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, या डायरीबद्दल काय सविस्तर माहिती आहे सांगा. मिलिंदजी, सचिन वाजेकडे दोन डायऱ्या सापडल्या होत्या. एक डायरी त्याच्या सीआयओ कार्यालयामध्ये सापडली होती, ज्याच्यामध्ये अनेक बार, हुक्का पार्लर, त्याच पद्धतीने इतर खासगी व्यक्ती आहेत, सरकारी व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून कोणाकडून किती पैसे घ्यायचे आहेत, कोणाला किती द्यायचे आहेत, याची एक लिस्ट होती, याची माहिती होती असं एनआयए सूत्रांनी सांगितलेलं होतं. ती डायरी सीबीआयने ताब्यात घेतलेली आहे. तर सचिन वाजेसोबत जी महिला एका सीसीटीव्ही फोटोमध्ये दिसली होती, जिची चौकशी एनआयए जी आहे ती वारंवार करत आहे, तिला अजून पोलीस एनआयएने फक्त ताब्यात घेतलेलं आहे आणि तिची चौकशी सुरू आहे. तिच्या घरून देखील सचिन वाजेची दुसरी डायरी सापडली होती. या दोन डायऱ्या ज्या आहेत त्या सीबीआयनं आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. या डायऱ्यांच्या माध्यमातून नेमका कशा पद्धतीनं हा सगळा व्यवहार चालायचा किंवा वसुली केली जायची, तिच्यातला महत्वाचा पुरावा किंवा महत्वाचे धागेदोरे या डायरीतून सापडतील असं सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे सीबीआयनं एनआयएकडून या दोन्ही डायऱ्या ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं सीबीआयनं सचिन वाजे जे दोन ड्रायव्हर आहेत त्या दोन ड्रायव्हरची देखील सीबीआय जी आहे ती चौकशी करते. त्यांना ते डीआरडीओ कार्यालयामध्ये घेऊन आलेले आहेत. बर, अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती, आग्रहाचं आवाहन, घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा, शासनानं आखून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा. पात्रा न्यूज 18 लोकमत.